नमस्कार. ऑल फिर से दिया जलायच्या 20व्या भागात आपण पदार्पण करतो आणि आजची गोष्ट महाराष्ट्र दिनासाठी. महाराष्ट्रीयन माणसं आपली खास खास स्वभावधर्म आपल्यालाच नेहमी शूर वीर पराक्रम यांच्या गोष्टी भावतात आणि म्हणून आजची गोष्ट. आज जे आपले हिरो आहेत गोष्टीचे, त्यांचा सगळी अंगावरची कातडी सोडली होती, चमच्यानी दांडण्या देऊन 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 जाळली होती, डोळे काढले होते, कित्येक दिवसात अन्नाचा पाण्याचा कण पोटात गेलेला नव्हता, दिल्लीच्या भर चौकात त्यांना बसवलं गेलेलं होतं आणि परत परत त्यांना तोच प्रश्न विचारला जात होता. रोजच्या रोज त्यांच्यासमोर त्यांचे जे कोण साथी होते त्यांचा रोजच्या रोज 20-25 जणांचा वध केला जात होता. एकच प्रश्न, मुस्लिम होता? अर्थात मुस्लिम नाही तर मरण पत्करायला हे तयार होते. इतकं सगळं करूनही हे मुघल थांबले नाहीत तर त्यांनी चक्क त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाला त्यांच्या मांडीवर दिलं आणि सांगितलं, ह्याला तू मार. कट्यार दिली हातात आणि सांगितलं, ह्याला तू मार. तोवर खरं बघायला गेलं तर या बंदा बहादुरांची सगळी ताकद नाहीशी झाली होती. ह्या सगळ्या हलाहलामुळे ते अगदी मरायच्या ह्याला टेकले होते. ते शांत बसतात म्हटल्याबरोबर मुघलांना चेव चढला आणि त्यांनी ज्याला, अरे कोणतं पाप केलं होतंच गेल्या जन्मी म्हणून तुला हे सगळे हाल सोसावे लागले. याच्यावर बंदा बहादूर त्याही स्थितीत बोलले, नाही 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 नाही, मी पाप केलं नव्हतं, पण जेव्हा पापाचा कडे लोट होतो ना, त्या पापी माणसांना, पाप करणाऱ्यांना मारण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी ईश्वर जो दूत पाठवतो ना, तो दूत मी आहे. अर्थातच हे म्हणल्यानंतर काय झालं असेल तुम्हाला कल्पना आलीच असेल. त्यांनी प्रथम त्या मुलाला मारलं आणि त्याचा कलेजा काढला, आतडं काढलं आणि त्या बंदा बहादुरांच्या तोंडात कोंबायला सुरुवात केली. अर्थातच बंदा बहादुरांना जे काही होतं नव्हतं, उरलेलं रक्त, त्याची उलटी झाली आणि ते मेले. आज त्या ठिकाणी एक मोठी लायब्ररी उभी आहे त्या जागी. पण असे हे बंदा बहादूर, ही जी गोष्ट आहे ह्यांना काय म्हणावं नेमकं, हे शूर होते, वीर होते, खालसा राज्याची स्थापना, खालसा धर्म आधी स्थापन झालं पण खालसा राज्याची स्थापना यांनी केली. लोहगड ही यांची राजधानी होती आणि ह्यांचं आयुष्यच एकदम खूप 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 वेगळं आहे. हे काश्मीरामध्ये जन्मले. पूछ, राजौरी हा जो भाग आहे त्या राजौरीमधला यांचा जन्म. त्या काळी जसं असायचं तसं शिक्षण, धनुर्धार कातल जे काही असेल ते करायचे आणि मस्तपैकी एकदम रानात उन्हात इकडे तिकडे भटकायचं, भक्कम झालेलं शरीर. एकदा मात्र 15 वर्षाचे असताना हे धनुर्विद्या करत असताना त्यांच्या हातून एक हरिणी मारली गेली. तिचं पाडस पोटात होती, ती गर्भिणी होती आणि ती पाडस पोटातून बाहेर आलं आणि दोघंही तडफडून तडफडून मेली. हे बघितल्यावर या बंदा बहादुरांना खूप स्वतःचीच लाज वाटली. ते म्हणाला, नाही, मी जगायच्या लायकीचा माणूस नाही, निदान मला माझं आत्ताचं आयुष्य आहे त्याचा मला तिटकारा आला पाहिजे. आणि म्हणून ते तिथून बाहेर पडले. तोपर्यंत त्यांचं नाव होतं लक्ष्मणसेन. तर लक्ष्मणसेन, आता हे लक्ष्मणसेन होते, हे पुढे भटकत 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 आले आणि मग त्यांनी त्यांना एक गुरु जानकीदास म्हणून भेटले. त्या गुरुनी यांचं नाव दिलं माधवदास बैरागी. आता हे झाले माधवदास बैरागी. या गुरूंकडे यांनी योगविद्या अमुक तमुक भरपूर 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 काहीतरी शिकलं आणि परत मग त्यांच्या इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा बाहेर पडले आणि पंचवटीला आले. पंचवटीला मग त्यांना परत रामदास बैरागी नावाचे एक होते, त्यांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांच्याकडे परत वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, कितीतरी वर्ष हे असे शिक्षण घेत, स्वतःचं शरीर कमवत, जोर बैठका सगळं काही करत 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 आणखीन पुढे मग त्यांना अवघडनाथ नावाचे एक गुरु भेटले आणि त्यांच्यापासून मग ते नाशिकवरून आता नांदेडला आले. नांदेडला या अवघडनाथांच्या बरोबर यांनी एक आश्रम स्थापन केला आणि नेमके त्याच वेळेला गुरु गोविंद सिंह त्या ठिकाणी आले. मात्र हे गुरु गोविंद सिंह चमकोरची लढाई झाल्यानंतर तिथून जसे सटकले काश्मीरमध्ये आणि त्याच्यानंतर इथे आले होते, तोपर्यंत त्यांची बायको, आई, 2 मुलं चिडून मारली होती आणि 2 मुलं लढाईत मारली गेली होती चमकोरच्या. असे हे गुरु आल्यानंतर ते म्हणाले, अरे ह्याला बघितलं ना, एकदम तगडा तरुण आहे, प्रचंड भक्कम, उंच इंच कमावलेलं शरीर. ते म्हणाले, तू इथे काय करतोयस? योगसाधना वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण तुझ्यासाठी हे योग्य नाही आहे, तुझी तिकडे उत्तर वाट बघतीये, तुला बोलवतीये. ते एकदम दचकले
गुरूंनी सगळं त्यांना समजावून सांगितलं आणि मग त्यांनी त्यांना शीख धर्माची खालसा पंथाची दीक्षा दिली आणि त्यांना ते पंजाबात घेऊन आले. आता पंजाबात आल्यानंतर हे जे त्यांना नाव दिलं आता बंदा सिंग बहादूर, बंदा सिंग बहादूर. आता मात्र पंजाब आणि ते दोघांचंही नशीब बदललं. कारण त्यांचा जन्म आहे हा 1670 पंजाबमध्ये जेव्हा ते आले तोपर्यंत 1708 उगवलेला होता. इतकी वर्ष तपसाधना त्यांनी केलेली होती आणि आता पुढची जी 1716 ते वागलेसुद्धा म्हणजेचं ह्या ज्या काही 18 त्यांनी जे कर्तृत्व वाजवलं ते अलौकिक होतं. तिथे आल्याबरोबर त्यांनी पहिलं काय केलं असेल तर शीख आर्मी उभारली. रवंडा नावाचं एक तिथे गाव होतं, आता हा सगळा जो भाग आहे हा पाकिस्तानामध्ये गेलेला आहे, तिथे त्यांनी मुक्काम केला. शिखांची आर्मी उभारली आणि मुघलांची त्या भागातली जी राजधानी होती त्याचं नाव होतं सामाना, ही जिंकली. त्या ठिकाणीचं सोनपतचं युद्ध झालं आणि या सोनपतच्या युद्धात हे जिंकल्यानंतर सतलजपासूनचा पुढचा सगळा भाग त्यांच्या हातामध्ये आला. आणखीन एक त्यांच्या मनामध्ये शल्य असं होतं की सरहद हा जो काही तिथला प्रांत होता, तिथला जो प्रशासक होता ना वझीर खान आणि त्याचा जो दिवाण होता तो होता सुचान, हा चक्क हिंदू होता पण त्यांनी गुरूंच्या मुलांना मारलं होतं आणि त्याचा बदला घ्यायचा होता, यासाठी परत त्यांनी सरहदवर हल्ला केला. आणि अर्थातच आता सतलजपासून यमुनेपर्यंतचा प्रदेश त्यांच्या ताब्यात आला, सरहद पण त्यांनी जिंकली. त्याच्यानंतर मग त्यांनी आता राजधानी स्थापन केली. त्या राजधानीचं पहिलं नाव होतं मुखिलसगड, नंतर त्याचं नाव ठेवलं गेलं लोहगड. हा लोहगड पण आता दुर्दैवानी पाकिस्तानात गेलेला आहे, पण त्याची पिक्चर्स चित्रं सगळी आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतात. प्रचंड भक्कम असा हा गड ती राजधानी बनवली, शिक्के स्वतःच्या नावाचे पाडले आणि अर्थातच त्यांनी स्वतःची खास आर्मी, खालसा राज्य आणि राज्याला राजधानी पण मिळाली. आणि आता त्यांनी मोर्चा वळवला उत्तर प्रदेशाकडे, कारण उत्तर प्रदेशाचा त्यावेळचा जो कोणी असेल सुलतान तो प्रचंड जुलमी होता. तिथे गेल्याबरोबर त्यांनी काय केलं तर तिथला पराभव तर केलाच केला, उत्तर प्रदेश जिंकून घेतलाच घेतला, पण तिथली जी जमीनदारी पद्धती नवीन त्याला म्हणत होते जमीनदारी पण नव्हे तर तो जी काही पद्धती होती कराची ती त्यांनी ॲबॉलिश करून टाकली. जे कर लावले होते जिजिया कर अमुक तमुक तो सगळा नष्ट केला. लोक प्रजा अत्यंत आनंदली. हे झाल्यानंतर लोक आसपासच्या राज्यातली त्यांना विचारायला लागले की आमच्यासाठी पण काही करा. ते म्हणाले मी तुमच्यासाठी करायच्या जे तुम्ही जागे व्हा. अर्थातच त्यांनी नवीन अभियान चालवलं लोकजागृतीचं आणि जिथे जातील तिथे लोकांना ते म्हणाले एकटा बंदा बहादूर काहीच करू शकणार नाही आहे, लोकांनी जागं झालं पाहिजे. लोक जागी झाली, जिकडे तिकडे लढे उभे राहिले आणि मग तिथून ते अर्थातच आसपासचे जेव्हा नागरिक आले बंदा बहादूर तिथून जे सटकले ते तोवर त्यांना लोहगडला वेढा घातलेला आहे असं त्यांना कळलं. जवळजवळ 60,000 मुघल फौज आणि तोपर्यंत सरहदचा काही भागही त्यांच्या हातातून सटकला असंही त्यांच्या कानावर आल्यानंतर परत ते लोहगडकडे फिरले आणि अर्थातच तिथून ते जम्मूकडेही वळले. जिकडे जातील तिकडे त्यांनी लोकांना या मुघल सत्तेविरुद्ध उभं केलं. जिकडे तिकडे लढे उभे राहिले आणि गुरुदासपूर आणि नांगलची लढाई ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच्यानंतर अर्थातच ह्याच्यानंतर काय झालं तर त्या लढाईमध्ये त्यांनी एक किल्ला होता गुरुदासपूर नांगल, तिथून ते सटकले, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि एका छोट्याशा गढीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ही गढी होती, किल्ला पण नव्हता. त्यांची सटकले हे कळल्यानंतर दिल्लीचा बादशाह होता तो भलताच चिडला. मग त्यांनी गुजरात, इमानाबाद, औरंगाबाद, परसूर इकडचे सगळे लोक मुस्लिम जे होते त्यांना जमा केले, राजे सुलतान जे होते त्यांना जमा केले. मजा म्हणजे आपले कटोच आणि जसरोहा इथले हिंदू राजेसुद्धा त्यांना मिळाले आणि बिचारा हा छोटासा बंदा बहादूरची छोटीशी सेना उरली होती जी काही असेल ती आणि ती एका छोट्याशा गढीमध्ये राहिली होती. त्या गढीभोवती खंदक होता, त्या खंदकात पाणी होतं भरलेलं आणि ह्या गढीमध्ये त्यांनी त्यांना वेढा दिला. अर्थात वेढा दिल्यानंतर अन्न पाणी तोडलं ह्यांचं, त्या गढीमध्ये किती राहणार. अशी वेळ आली की काही वेळेला हे सुरुवातीला छापेमारी करायचे, रात्रीचे जायचे आणि काहीतरी धान्य लुटून आणायचे, गुरांना चारा लुटून आणायचे, पण पुढे पुढे तेही अशक्य व्हायला लागलं. आणि मग असं झालं की ते जमेल ती पानं, झाडांची मुळं तेही खायला लागले. तेही सगळं संपल्यानंतर मग अक्षरशः मेलेल्या घोड्यांचं मांसही त्यांना खावं लागलं. अर्थात आपद्धर्म होता
पण हे किती दिवस चालणार, हे सगळं अनैसर्गिक खाणं होतं, पाणी नव्हतंच, माणसं मरायला लागली, जिकडे तिकडे दुर्गंधी सुटली, आणि आता तिथे राहणं या गडीमध्ये अशक्य झालं. मग अर्थातच ह्या बंदा बहादुरांना अतिशय नाईलाज झाला आणि त्यांना शरण जावं लागलं. तो दिवस होता 17 डिसेंबर 1715. या दिवशी त्यांना शरण जावं लागलं. त्यांच्याबरोबर जवळजवळ 700-800 त्यांचे जे बंदे होते तेही मुसलमानांना शरण गेले, अर्थात बाकीची लोकं मेलेली होती. आता मात्र हे दिल्लीचा जो बादशाह होता त्यांनी फरमान काढलं की जो कोणी शीख दिसेल त्याला मारा. शिखांची प्रचंड कत्तल या काळामध्ये झाली, प्रचंड कत्तल झाली. आता यांनी काय केलं असेल बंदा बहादूरचं आणि त्याच्या बाकीच्या साथीदारांचं काय केलं बघा. किती कत्तल झाली असेल तर बंदा बहादूरांसाठी एक मुद्दा म्हणून लोखंडाचा पिंजरा बांधून घेतला होता. त्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये त्यांच्या हातात आणि पायात लोखंडी बेड्या होत्या, त्यांना त्याच्यात ठेवलेलं होतं. त्यांचे बाकीचे जवळजवळ 780 जिवंत लोक होते, त्यांच्याबरोबर अशी एकमेकाला चेननी बांधून फटके मारत असं त्याचे हाल हाल चटके देत देत त्यांना दिल्लीपर्यंत आणलं गेलं. त्यांच्याबरोबर 700 बैलगाड्या होत्या आणि त्या 700 बैलगाड्यामध्ये शिखांची मुणकी भरलेली होती. ती शिखांची मुणकी असे हे जे मुस्लिम असायचे ते तलवारीवर घेऊन नाचायचे. जाताना आधी एक दमंडी पिटवली जायची की सगळ्या गावातल्या लोकांना फरमान सोडलं जायचं की सगळ्यांनी त्या महामार्गावर जमा व्हा. क्रौरतेचा ज्याला म्हणतात ना उच्चांक तो होता. जाताना अर्थातच ह्या पिंजऱ्यातून त्यांना काय शक्य होतं तर साणशी असते ना ती गरम करायची आणि त्यांना भाजायचं, पोळायचं, चटके द्यायचे. सगळं अंगभर अशा भाजल्याच्या खुणा होत्या, कातडं सगळं बाहेर आलेलं होतं. असं करत 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 दिल्लीच्या एका मोठ्या चौकामध्ये हा सगळा पोचला. काय म्हणूया आपण त्याला, मला तर शब्द नाही आठवत आहेत, म्हणजे नाही काही सांगता येत आहे इतकं हे क्रौर्याची परिसीमा म्हणतात तसं हे सगळं होतं. त्याच्यानंतर मग परत तेच झालं की ह्या सगळ्यांना रोजच्या रोज दिल्लीत दिवंडी पटवायची, लोकांना गोळा करायचं, आणखीन सांगायचं, विचारायचं की कोण तुमच्यापैकी धर्मपरिवर्तनाला तयार आहे त्याला सुटका, नाही तर मरणाला तयार व्हा. अर्थातच एकही शीख त्यांच्याबरोबर आलेला तयार नव्हता. रोज 780 मी जे म्हटलं त्याच्यापैकी रोज काही काही जणांना 20-25 जणांना रोजच्या रोज कोणाला फाशी दिलं जायचं, कोणाचा मुणकं छाटलं जायचं, कोणाला तेलामध्ये उकळटं टाकलं जायचं, कोणाला लाकडं पेटवून त्याच्यामध्ये मारलं जायचं. रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज हे सुरू होतं. बंदा बहादूर शांतपणे गुरूंचं नाव घेत बसलेले होते. अर्थात तोपर्यंत मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डोळे काढले होते. सगळं कातडं आधीच भाजलेलं होतंच होतं, ते सगळं सोलून काढलं गेलं. हाडाचा नुसतं पुतळा उरला, अन्न नाही, पाणी नाही, अगदी मरणासन्न अशा प्रकारे हे बंदा बहादूर झालेले होते. अशा बंदा बहादूराला मी म्हटलं तसं परत तेच. आता असा मनुष्य जिवंत राहणंही शक्य नाही आहे, तरी त्यांना परत तोच प्रश्न होतो की नाही, धर्मपरिवर्तन करतात की नाही. बंदा बहादूर त्यांचं शेवटपर्यंत उत्तर होतं नाही 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 नाही. मग मी तुम्हाला म्हटलं तसं की शेवटी त्यांना विचारलं गेलं की अरे कोणच्या पापाचं फळ म्हणून तू हे सगळे हाल सोसतोयस, पटकन तयार हो ना, आमचा हल्ला तुझ्यावर कृपावंत होईल. अर्थात हे तेज बहादूर इतके सहजासहजी त्यांच्या मुस्लिम व्हायला तयार होतील असं शक्यच नव्हतं. त्यांच्या 5 वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर होता, त्याला मांडीवर ठेवलं गेलं. तो गोजीर बाळ अर्थात त्याचे हालत झाले होते, पण सांगितलं गेलं कट्यार देऊन त्यांच्या हातात की मार, तुझ्या मुलाला मार. स्वतःच्याच मुलाला शीख कधी मारत नसतो. अगदी दमलेल्या थकलेल्या ह्याच्यात त्यांनी उत्तर दिलं असं म्हटल्याबरोबर अर्थातच हे मुघल सरदार जे कोण होते आजूबाजूला ते पुढे आले. त्यांनी त्या मुलाचा कोथळा बाहेर काढला, त्याचं कलेजा काळीज जे काही छोटंसं होतं, मुठी एवढं त्या छोट्या बाळाचं केवढं असणार, ते गुरूंच्या बंदा बहादुरांच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. कल्पना करा किती कठीण परिस्थिती आणि काय त्याला म्हणायचं, काय त्यांच्यावर बेतली असेल. अर्थातच कल्पनाच आपल्याला करता येणार नाही. रक्ताची मोठीच्या मोठी उलटी झाली, ते बंदा बहादूर त्या ठिकाणी गेले. अर्थात बंदा बहादूर जिवंतपणी मारले गेले, मात्र ते अमर राहिले. त्यांचा लोहगड, त्यांनी स्थापन केलेली राजधानी आपल्या ताब्यात नाही आली, पण पंजाब 2011 पंजाब गव्हर्नमेंटनी मात्र त्यांचा एक मोठाच्या मोठा अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे, एक मोठाच्या मोठा पिलर उभा केलेला आहे, त्याच्यावर छत्री आहे आणि तो कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे असं म्हणतात. आणि हे बंदा बहादूर घोड्यावर स्वार झालेले, अर्थातच शीख
पुरुषी सौंदर्य ओतप्रोत भरलेलं. आणि मला असं वाटतं तुम्ही यूट्यूबवर जरी तो पुतळा बघितलात तरी तुम्हाला वाटेल की पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झोंडा असा पुत्र आपल्या महाराष्ट्रात एक दोन नव्हे असंख्य निर्माण झाले पाहिजेत. सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यावर मात करायचं आज आपल्याला बंदा बहादूर हवे आहेत. नमस्कार. परत कधीतरी असंच भेटूया जेव्हा खास दिवस असेल तेव्हा. तोपर्यंत मला वाटते तुम्ही ह्या गोष्टी शेअर करा कारण हे एक प्रकारचं जनजागरण आहे. तुमचं आणि माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे की आपला हा विसरलेला गेलेला खरा खरा शूरांचा इतिहास हा समाजासमोर खास करून तरुण पिढीपले आला पाहिजे. नमस्कार आणि धन्यवाद.